हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी रूपा स्वागत करते तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये. तर आपले स्टार्टिंगचे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले, ते फक्त तुम्हा सर्वांमुळे. तर सर्वांचे मनापासून आभार. तर आज आपण आपल्या चॅनलमध्ये पाहणार आहोत अंड्यापासून झटपट अशी रेसिपी. तर इथे मी उकडलेल्या अंड्याचे थोडेसे काप करून घेतलेत, असे पातळ. तर अंडं हे फ्रीजमध्ये ठेवलं होतं, त्यामुळे असे म्हणजे आतला जो पिवळा हे असतो भाग तो थोडासा असा व्हाईटच पडतो. तर काही अंड्यामध्ये असं होतं, काही अंड्यामध्ये होत नाही. तर इथे दुसरा अंडा बघू शकताय, हा तसं पिवळं राहिलेलं आहे. तर आपल्याला इथे एक अंडं लागणार आहे उकडून घेतलेलं, त्याचे असे काप करायचे आहे. तर आता आपण एक पॅन घेऊया. पॅनमध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे, थोडंसं जिरं घालायचं आहे, नंतर एक मोठा कांदा चिरून टाकायचा आहे. एकदम बारीक स्लायसेस करायचे आहेत, ते छान परतवून घ्यायचं आहे. इथे बघू शकताय, जास्त परतवायचं नाही कलर चेंज होईपर्यंत, कारण आपल्याला अजून पुढे बरेच प्रोसेस करायचे आहे. थोडासा म्हणजे एक टोमॅटो घालायचा आहे, थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, छान असं तेलावर परतून घ्यायचं आहे. आता आपण याच्यामध्ये थोडेसे मसाले ॲड करूया. इथे मी मटन मसाला, 1 चमचा आपला रेग्युलर लाल मिर्च पावडर आणि थोडंसं मीठ घातलं आहे. हेही छान परतून घ्यायचं आणि मग ह्याच्यावर झाकण ठेवून टॅमॅटो शिजला पाहिजे, त्यासाठी झाकण ठेवून द्यायचं 1-2 मिनिटे. तर इथे बघू शकताय, छान असं टॅमॅटो शिजला आहे, मऊ झालेला आहे. तर आता आपण हे असं स्प्रेड करून घ्यायचं पूर्ण गोल आकारात, इथे बघू शकताय. तर आता आपण ह्याच्यामध्ये 2 अंडी फोडून छान अशी फेटून घेतलेली आहेत, छान फेटून घ्या. तर ही तुम्हाला इथे जास्त पिवळा कलर दिसत आहे, कारण ही गावठी अंडी आहेत, घरगुती गावठी अंड्यांचा कलर हा जास्त म्हणजे असा पिवळा असतो, त्यामुळे ही अशी दिसत आहेत. तर मी पांढरागर आणि पिवळागर दोन्ही वापरलेलं आहे. अंडी छान फेटून घेतलेली आहेत. तर हे टाकल्यानंतर मिश्रण लगेचच आपल्याला हे अंड्याचे काप आहेत ते घालायचं आणि वरून थोडंसं प्रेस करून घ्यायचं, जेणेकरून ते छान चिकटलं जाईल आपल्या ऑमलेटमध्ये. लगेचच ही प्रोसेस करायची आहे. नंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची, वरून थोडेसे मसाले टाकूया आपण अंड्यावर. थोडंसं लाल तिखट, थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि आपला जो मटन मसाला आहे तो थोडासा असा स्प्रेड करायचा. आता आपल्याला 5 मिनिटे झाकण ठेवून वाफ काढायची आहे स्लो फ्लेमवर. तर इथे 5 मिनिटे झालेत आणि तुम्ही बघू शकता ऑमलेट आपलं मस्त असं रेडी झालं आहे, आतून सुद्धा छान असं फ्राय झालंय. तर इथे बघू शकता ऑमलेट आपलं छान असं रेडी झालं आहे. रेसिपी तीच आहे ऑमलेटची, पण त्याला एक वेगळा लुक दिलेला आहे आणि वेगळ्या प्रकारे बनवलेलं आहे, त्यामुळे खायलासुद्धा आवडेल आणि बघायलासुद्धा. तर प्रेझेंटेशन कसं झालं नक्कीच मला सांगा. आवडलं असेल तर लाईक करा आजचा व्हिडिओ, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत ही रेसिपी शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे आपलं ऑमलेट जे आहे ते मस्त असं दोन्ही साईडने छान झालेलं आहे. तर हे ऑमलेट दोन्ही साईडने परतवायचं नाही, एका साईडनेच ते करायचं आणि वाफेवर ते वरचंसुद्धा छान होतं. तर इथे बघू शकताय मी अशा प्रकारे काप करत आहे. तर आजची ही आगळी वेगळी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे सांगा. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्यासाठी. बाय.